मौनगिरी 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 लागे लगन गुरु चरण लगी होगे लागे लगन गुरु चरण लगी होगे लागे चरण गुरु चरण लगी लागे लगन गुरु चरण मौनगिरी 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 गुरु चरण बिना कुछ नहीं भाए गुरु चरण बिना कुछ नहीं भाए गुरु चरण गुरु चरण गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्य कोटि समप्रभा निरभिगण कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षं एकं नित्यमिमलमचलं सर्वधि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि कैलासरनाम शिवचंद्रमौले फणीन्द्रमाथा मुकुटीदळारे कारुण्य सिंधु भवदुःखहरी तुदवीन शंभो मजकोनतारी सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरे नारायणे नमस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वदात्मजं वानरयुतमुग्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चरितं रघुनाथस्य
शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पूषा महापातकनाशनम् चरितं देवदेवस्य महादेवस्य पावनम् अपार प्रमोद्धारम् चतुर्वर्गस्य साधनम् नमः पार्वतीपते हर हर महादेव पाल विष्णु भगवान् गुरुदेव गुरु स्वामी महाराज गर्वदीश्वर भगवान बकेश्वर संतन की जय सनातन धर्म की जय कड़मो चंद्रवार सर्वानी दोन मिनट भजन करो हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे सर्वानी हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो विश्वनाथ गंगे जनार्दन सतगुरु स्वामी जनार्दन 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 सतगुरु स्वामी जनार्दन 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 जय सतगुरु स्वामी जनार्दन 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 पांग पिठला जनार्दन बाबा मला गुरु भेटला स्वामी मला गुरु भेटले
कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरे हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे खूप छान वाटत अगदी आनंदान ब्रह्मानंद ताळी येते हरी 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 सर्वांनी राम कृष्ण हरी रे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी
स्वरूप। राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमौलीच्या कृपेन आज या ठिकाणी प्रदोष आहे, भूम प्रदोष आहे, धनत्रयोदशी आहे, फार मोठा योग आहे। एवढा दिवाळीचा सण असूनही खऱ्या अर्थाने आपल्याला दिवाळी कळालेली आहे, म्हणून म्हटलेलं आहे संत येते घरा तोच दिवाळी दसरा। खऱ्या अर्थाने जे आले त्यांना दिवाळी दसरा कळतो। संतांच्या सान्निध्यात येणं, खऱ्या अर्थाने त्यांच्या सान्निध्यात दिवाळी करणं, त्याला खरीच दिवाळी म्हणतात। दसरा दिवाळी तोच साठी सण आहे। आणि तो सण आज ज्यांनी पंगत दिली ते श्रीमाता शैलाताई दिनकर दुघड यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू। कोणीतरी एक मातेने त्या ताईचं स्वागत करायचं, कारण त्यांनी आज खूप मोठा योग साधलेला आहे। बळभाऊ ते एक शाल खाली द्या, कोणीतरी महिलाच्या हातात एक हार द्या आणि मोठं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया की आज ही पंगत ते देत आहे, तो परिवार देतो आहे, त्या ताईने पुढे यायचं आहे। एवढं मोठं मन तुम्ही सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कार्यात केलं, सद्गुरु जनार्दन स्वामी तुम्हाला किती भरभरून देतील, आशीर्वाद बी सुख समृद्धी सर्व काही परमेश्वर तुम्हाला देऊ। आज मोठा सन्मान सद्गुरु जनार्दन स्वामींच्या दरबारात होतो आहे, हे तुमचं मोठं भाग्य आहे। मागची पंगत कोणी दिली होती, काय नाव? आहेर भाऊ यांनी लासलगावकर त्यांनी दिली, त्याबद्दल त्यांचं मागचं बाबाजींचं पुण्य आईचं पुण्यस्मरण होतं, म्हाळसाई मातेचं। तुमचं या मी मनपूर्वक स्वागत, कारण ज्याचं नशीब असतं ना तोच ह्या दरबारात येतो। तू कमने होता देवा, तू कमने दर्शनेचा तुका म्हणे होता ठेवा फुकट सापडला, तो या भावा सापडला, तो या भावा सापडला। कोणाला? कोणाला नाही सापडत तो, होता ठेवा कुठं ठेवला तो तुम्हाला नाही दाखवता येणार। तो ह्या भावा सापडला फुकट दिला देवाने, आणि म्हणून त्या ठेव्यामध्ये कोण कोण भागीदार झाले ते असे संत व्यासपीठावर आहे। परमपूजनीय स्वामी विमलगिरी महाराजांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया। व्यासपीठावर विराजमान परमपूजनीय स्वामी श्रीमंत इथले आश्रमाचे आमचे संतोषगिरी बाबांचं टाळ्याच्या गजरात स्वागत, सुनीलगिरी बाबांचं टाळ्याच्या गजरात स्वागत, लखनगिरी बाबांचं टाळ्याच्या गजरात स्वागत, डॉक्टर बाबांचं लखन सगळ्या बाबांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया। भजनी मंडळाचं या ठिकाणी स्वागत करून या ठिकाणी ज्यांनी पंगत दिली, ज्यांचं संत मेळा चॅनल आहे त्यांचंही स्वागत, बसलेल्या भाविकांचं आणि भक्तांचं आणि माता भगिनींचं एकाच वेळेस स्वागत करून या ठिकाणी प्रवचनाला सुरुवात करू। भाग्यवान आहे उजळले भाग्य भाग्य
ठिकाणी आपल्याला भोजन बनवलं त्या आचार्यांचाही या ठिकाणी टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. दिवाळीच आहे, होऊन द्या आता. दिवाळी म्हटल्यावर काय, आज त्यातल्या त्यात धनत्रयोदशी. वास्तविक आजचा दिवस फार महत्वाचा आहे. हे जे समुद्राच्या मंथनातून निघालेलं आहे ना, आज लक्ष्मीची बहीण दुसरी तिचं नाव काय, दरिद्री, ती मोठी बहीण आहे आणि लक्ष्मी छोटी बहीण आहे. हे बघा, प्रदोष असतो आणि प्रदोषच्या दिवशी 6 ते 7:30 पर्यंत याला प्रदोष काळ म्हणतात. त्या काळात त्या दोघी जणी संगच असतात, एकमेकीला कधीच सोडत नाही, न दरिद्री सोडत न लक्ष्मी सोडत, सख्या बहिणी आहेत. एक मोठी आहे, मोठीला अगोदर मान भेटतो, नंतर लक्ष्मी हळूच पाठीमागून येते. पण कुठं येते आणि कुठं थांबायची या दोघीला कशी परवानगी आहे? प्रदोष काळामध्ये सायंकाळच्या वेळेस त्या भूतालावर दररोज येतात दोघी जणी, नित्य नियमाने येतात. संध्याकाळी 6 वाजता त्या भूतालावर विचारण करायला लागतात. आणि विशेष आहे, अगोदर लक्ष्मी म्हणते मी घरात जाऊन येते, मग तू दरवाज्यात येऊन बस, ऐका आता. आणि ज्यावेळेस ती लक्ष्मी आतमध्ये जाते आणि त्या घरामध्ये ती पाहते की ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे रात्रीचे खरगटे भांडे नाही, काही हरकत नाही. ज्याच्या घरामध्ये किचन वाट्यावरती खरगटे भांडे आहे, दरिद्रीला म्हणते ये चाल तू मध्ये ये, म्हणून घरामध्ये खरगटे भांडे ठेवू. दुसरी गोष्ट ती अजून एक पाहते, सांगू सर्व. लक्ष्मी का आपल्या घरात येऊन काय काय पाहते? पहिल्यांदा ती पाहते की घरापुढे रांगोळी आहे का. घरापुढे विशेष म्हणजे ज्यावेळेस गुजरातमध्ये भक्ती गेली आणि ती जीर्ण झाली आणि तिने महाराष्ट्राचं कौतुक केलं, तिने सांगितली महाराष्ट्रात मी का एवढे वाढते, महाराष्ट्रात मला का पोषण होतं, कारण महाराष्ट्रातले लोक दररोज पहाटे 3:30-5 वाजेपासून उठतात आणि घरापुढे रांगोळी घालतात. सडा सकाळी उठून सडा घाली ते रांगोळी, ऐका रुक्मिणी सडा घाली ते रांगोळी. दुसरी गोष्ट ती अजून एक पाहते की दुपारी कोणतीही स्त्री झोपायला नको. आता आपण शेतकरी म्हणून झोपत नाही तर शेतीत जाऊन बघा. तिसरी गोष्ट ती अजून पाहते, हे लक्षात राहू द्या, गरजेचं आहे, कारण तुम्हाला ही दिवाळी आली म्हणून तुम्ही असे घरं साफ करून राहिले, प्रत्येकाचे डबेन डुबेन घसून पार. लक्ष्मी येणार आहे ना, ती फक्त आत्ताच येणार आहे का? सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली, ओ वाले तो बापुरानी भक्त प्रसन्न झाले. सोन्याच्या पावलानी येणार आहे, या दिवाळीला प्रत्येकाच्या घरात सोन्याच्या पावलाने येणार आहे, कारण तुम्ही तेवढे घर स्वच्छ केले, तुम्ही घराचे दरवाजापाशी कुठल्याही प्रकारची घाण ठेवलेली नाही आहे, कचरा काहीच ठेवलेला नाही. कारण का? लक्ष्मी येते तिथं पहिल्यांदा ती दरवाजातला कचरा पाहते. कुठल्याही घरापुढं कचरा नाही आहे, कुठल्याही घरामध्ये कुठलेही घाण तुम्हाला दिसणार नाही. का ना? कॉपरेटला जाळं काढलं गेलेलं आहे, कारण लक्ष्मी येणार आहे. बरोबर आहे का नाही? आणि लक्ष्मी येताना ते आत येताना आपण एवढं स्वच्छ घर केलेलं आहे, तिला पहिल्या दिवशी असं सांगितलेलं आहे, जसं पिंपळाच्या झाडाखाली कोण राहते, दरिद्री राहते, तिची मोठी बहीण राहते, आणि तिला लक्ष्मी नारायण भेटायला जातात.
सात दिवस तिचे रविवार मात्र दरिद्रीचा आहे. हे सगळ्या बारीक गोष्टी मी तुम्हाला आज सांगून जातो. जर पाच दिवसामध्ये ह्या लक्ष जसं धनत्रयोदशी वसुबारस हे जे पाच दिवस आहे, आजची धनत्रयोदशीच्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी आजचे जे आहे ते आपल्याला जे प्रगट होतात, तुम्हाला माहिती धन्वंतरी आज प्रगट होते, उद्या आहे महाकालिका प्रगट होते, आणि परवा आपल्याला लक्ष्मीच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी प्रगट होते. तीन दिवशी तीन प्रगट होतात. आणि ह्या लक्ष्मीच्या दिवशी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जर आपल्या घरापुढं पिंपळं असेल, आपल्या घरापुढं बेलाचं झाड असेल, तर त्याला तीन दिवे करायला सांगितलेले. ज्याच्या घरामध्ये खूप कर्ज झालेलं आहे, ज्याच्या घरामध्ये खूप अनेक प्रकारचा त्रास होतो आहे, पैसाच टिकत नाही, आपण फक्त नारायण नाग भल्याच करतो, आपल्याला म्हणा येत नाही का आपल्याच घरात दोष आहे, ज्याच्या घरामध्ये पूर्णपणे दररोज हंडा भरलेला आहे किचनच्या एका बाजूनं, तर त्याच्या घरामध्ये ऐम लक्ष्मी आहे, कटकट कधीच नाही. पण ज्याच्या घरामध्ये अर्धाचा हंडा खाली गेला त्याच्या घरात कायम कटकट आहे. आपण म्हणतो काय झालं, जा नारायण नागबली करून या, काय झालं घराला कोणतरी दोष लागला, काय झालं घरात बाहेरचं झालं, काही झालेलं नाही. तुमच्या घरात हंडा भरून ठेवा, पहिली जुनी पद्धत आहे, कलश भरून ठेवा. ज्याच्या घरात किचनच्या बाजूना ईशान्य कोपऱ्यात कायम कायमचा कलश भरलेला आहे त्याच्या घरात कधीच कलह नाही, असं हे लक्ष्मीने सांगितले. हे लक्षात घ्या, ही बारीक गोष्ट आपल्याला माहिती नाही, कोणालाच माहीत नाही की आपल्या घरात जुने लोक का हंडा भरून ठेवत होते. तुम्ही म्हणाल आता हंडा नाही राहिला, आता ते काय निघालं, तरी पण भरून ठेवा, तरी पण भरून ठेवा, एक हंडा भरून ठेवा. दुसरी गोष्ट, आपल्या घरामध्ये काही लोक काय करतात, लिंबू आणि मिरच्या असे बाहेर टांगून ठेवतात, काय कारण आहे, गाडीला पण टांगून ठेवतात काही काही, काय कारण आहे, दरिद्री, कारण दरिद्रीचं खाणं ते आहे म्हणून ती तिथं खातील, ती तिथूनच निघून जाते. मिष्टान्न खायला जर आपण आज लाडू बनवले, करंजे बनवले, ती खायला लक्ष्मी आत येते म्हणून ती लक्ष्मी गोड खायला आत येते आणि दरिद्री तिथून निघून जाते. म्हणून ते लिंब ज्यांच्या घरामध्ये फ्रीजमध्ये म्हणा किंवा एखाद्या पातेल्यात म्हणा लिंबू आणि मिरची एक असेल त्या घरात कायम कटकट आहे, नाहीतर उद्यापासून पाहून घ्या तुम्ही. ह्या गोष्टी कोणी सांगत नाही बारखाईनी, आज मुद्दाम मी तुम्हाला सांगतो. लिंबू आणि मिरची कधीच एकत्र ठेवायचं, न फ्रीजमध्ये ठेवायचं, न बाहेर वाट्यावर ठेवायचं. ज्यांच्या घरात हे आहे समजायचं की आपण नसताना घरात काय आणलं, दरिद्री आणलेली आहे, कारण तिचं खाणं ती पटकन मध्ये येते, माझं खाणामध्ये लक्ष्मी तू बाहेर निघ. म्हणून ह्या गोष्टी ज्यांनी येतांनी दूध आणि दही एकत्र आणलं, काही काही दुधाची पिशवी आणि याची पिशवी असते बघा दह्याची, एकत्र कधीच आणू नका, माहीतच नाही येताना आपण कोणाला घेऊन येतोय. हां, ज्यांचं ज्या वेळेस लक्षात घ्या, अजूनही सांगतो की आपल्याला वास्तुशांतीचं पूजन असतं आणि महिलांच्या डोक्यावर काय दिला जातो, कलश दिला जातो, दिला जातो ना, नक्की ना, कलश तो भरलेला असावा आणि भरलेला असताना त्याच्यावर अशी पानं आंब्याची असावं, त्याच्यावर कलश असावा, आणि ती माताजी आतमध्ये येताना उजवा पाय टाकताना त्या कळसातलं पाणी असं छलकलं पाहिजे, म्हणून ती सोन्याच्या पायलवानी जेव्हा येते असं पाणी असं शिपडत शिपडत आपाप तिच्या डोक्यावरचं पाणी, नाहीतर ते मेकअप केलेला असतो मग अवघडच आहे, तो जायचा तो सगळा निघून बसावा महामारीत. काय करायचं, हे पाणी कळसाचं दरवाजात पसून तर घरापर्यंत पडत आलं पाहिजे, लक्षात घ्या, असं शिपडा शिपडा आपाप ते हल्ल्यानंतर एवढा कलश भरलेला पाहिजे. अजून सांगू का प्रवचनाकडे जाऊ, लक्ष्मीपूजेने म्हणून सांगायला पाहिजे सगळ्या गोष्टी, आपल्याच घरात दोष आहे, बाहेरचं पाहायची सुद्धा गरज नाही तुम्हाला. हे पण माहिती पाहिजे की ज्यांचं चप्पल घसलेलं आहे वेळोवेळी आणि ज्यांचं चप्पल वेळोवेळी तुटते आहे आणि ज्यांच्या कमराच्या खाली कायम धोतर पॅन्ट फाटते आहे, शनिदेवाचा प्रवेश झालेला आहे, शनिदेव तिथं सुरुवात झालेली आहे. म्हणून काही काही तर किचनमध्ये सुद्धा चप्पल नेतात, त्यांची गोष्ट अलगच आहे.
पुढचं सांगायला खूप गोड आहे. लक्ष्मी पूजनाचा दिवस आहे म्हणून मला ते सगळ्या गोष्टी सांगा लागताय. सर्वांनी भगवंताचं एकदा भजन करू, आपण सुंदर अशी प्रदोषची माहिती करून लक्ष्मीचं पूजन कसं व्हावं तेही तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून सर्वांनी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद यांची साथ कशी असते बघा. एकदा एका महात्म्याला कुंभमेळ्यात जायचं होतं. जसे आमच्याकडे साधू संत बसले, लड्डू गोपाल होता, कृष्ण कन्हैया. आता आमच्याकडे एक दिवस कृष्ण कन्हैया आला होता, मुक्कामी होता, काल परवाची गोष्ट आहे. आणि त्यांचं संघ कोणीतरी होतं, ते आम्ही बसलो आणि त्याला चंदन लावलं. आता आपल्याकडे असतं चंदन, कपाळाला असतं म्हणून त्याला लावलं. चंदन लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते ज्याचा होता तो घेऊन गेले ते दुसऱ्या दिवशी. आणि पहाटे चारला स्वप्नात आले, त्या बाबाकडून तू चंदन का घेऊन नाही आला. किती गोड चंदन होतं. कोणाला स्वप्न जाऊन सांगितलं, समोरच्याला, ज्याच्याकडे तो कृष्ण कन्हैया होत होते. ते चंदन बाबाला का सांगितलं नाही, त्यांनी दिलं नसतं बाबाने. ते चंदन लाव मला, किती त्याला चंदनाची किती आवड आहे. तसं ह्या लड्डू गोपाल असं सुंदर, आई अगं मी कुंभमेळ्यात चाललो, हा गोपाल संभाळ ना गं आई. त्याने ऐक मला एवढं रात्रंदिवस काम आहे, तुझं गोपालाला सांभाळायला मी काय रिकम आहे का. कोण म्हणतं, आई म्हणते. बाबा निघाले, त्यांनी ते गॅलरीतच कृष्ण ठेवून दिलं. ठेवून दिल्यानंतर पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, आणि तिसऱ्या दिवशी त्या आईला काळजी वाटली की अरे हे तर निघून गेले, परंतु कृष्ण मात्र गॅलरीत ठेवून गेले. लक्षात घ्या, तिने तो भाव पाहिला, थंडीचे दिवस पाहिले, आणि थंडीचे दिवस पाहिल्यानंतर तो कृष्ण पाहिल्यानंतर एक पाय असा होता. आता तो लंगडक लंगडा लंगडक लंगडा लंगडक लंगडा देव एक पायान लंगडा लंगडक लंगडा लंगडक लंगडा देव एक पायान लंगडा अजगदा 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 असा दिसल्यानंतर तिला भाव झाला. तिने कधी काही पाहिलं नव्हतं याचा देव, पण भाव तयार झाला की अरे थंडीने नक्की याचे हातपाय आखडले असावा. लक्ष राहू द्या बरं का प्रवचनाकडे, बारकाईने लक्ष राहू द्या. काय पाहिलं की नक्की एक पाय असा झाला, पाठीमागचा पाय असा झाला, नक्की थंडीने झाले असावा. म्हणून तिने तेल घेतलं. अरे म्हणे कृष्णा, अरे लड्डू गोपाल तुला किती थंडी वाजली. म्हणून ते तेलाने दररोज मालिश सुरू झाली, दररोज नित्यने म्हणा अशी पूर्ण मालिश सुरू झाली. मालिश सुरू झाल्या झाल्यानंतर लक्ष्मी वरती होती वैकुंठात आणि विचारलं, भगवंता हे नारायणा म्हणे काय, अहो हे तेल कुठून येऊ राहिलं.
तेल कुठं लागत होतं? इकडं आज इकडं तिकडं भगवंताच्या चरणाजवळ ते तेल असं चळलं जात होतं. आई म्हणे, लक्ष्मी अगं एवढा भाव आहे, मी जर गेलो नाही तर माझे टंगडे ती नीट करील म्हणे, मला जायलाच पाहिजे. भगवंत कुठून आले? वैकुंठातून तिथं आले. देव भावा चाबू केला, देव भावा चाबू केला, वैकुंठ सोड नियाला, वैकुंठ सोड नियाला, देव भावा चाबू केला, देव भावा चाबू केला. हो, तो भावाचं भुकेलं आहे, विशेष प्रेमाचाही त्याच्यापेक्षा भुकेलं आहे. आणि त्यातल्या त्यात पाहिल्यानंतर भगवंत पुढं, आई म्हणे काय? अरे जो तू आहे ना तो जलाचं तेल चळतो तोच मी. म्हणे बाबा मग हे कसं काय झालं? म्हणे तुझी काय इच्छा आहे? म्हणे काय नाही, हे जे वाकडे झाले ना हातपाय हे सरळ व्हावा. बस माझ्याकडे सरळ झाले देवाचे हातपाय, देवाला झोपवलं. आणि मग मात्र बाबा कुंभमेळ्यातून एक महिन्याने आले, म्हणे माझा कृष्ण कुठे? म्हणतो तर कृष्ण हा काय? म्हणे त्याचा हातपाय सरळ नव्हते, तो असा होता. मग मात्र त्या आईला नमस्कार केला त्याने, त्या बाबाने. म्हणे का नमस्कार करताय? अगं म्हणे मी कुंभमेळ्यात गेलो याला शोधायला, याच्यासाठी याला पाहायला, पण मला तो तिथं नाही दिसला, पण तुझ्याजवळ येऊन तो सरळ झाला, मला आयुष्यभर सरळ करता नाही आलं. हे लक्षात देवासाहेब, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देवाला ऐता देव घरा आला, देव घरा आला, भक्ती सन्मान पुजला, भक्ती सन्मान पुजला, देव घरा पद्धतीने पूजलं पाहिजे. आता या संतांचं इथं पूजन होतं म्हणूनच संत येतात ना बाबा. भक्ती सन्माने पूजला, कारण संत ते देव, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा एकच आहे ना. बरोबर एक नाही, संत ते देव. एका जनार्दनी पार नाही सुका, एका जनार्दनी पार नाही सुका, मननीय देव बुलले देगा, मननीय देव बुलले देगा, मननीय देव बुलले देगा, जा सुखा मारले देव वेडा बला, कारण एका जनार्दनी पार नाही सुका, सुखाला पारच नाही, या सुखा कारण देव वेडावाला, वेडवला तो सुद्धा वैकुंठ सोडून संता सदनी राहिला. एवढं मोठं भाग्य आपलं आहे, खूप मोठं भाग्यवाने प्रदोष. आज भूम प्रदोष, सोम प्रदोष, शनी प्रदोष, तीन प्रकारचे प्रदोष मी नेहमी सांगतो. व्याधी असेल तर शनी प्रदोष करा. व्याधी म्हणजे अनेक प्रकारचे, व्याधी कुठून येते, व्याधी कशा पद्धतीने येते, घरात कशी घुसते त्याचंही चिंतन आहे. पुढच्या प्रवचनात सांगाल, आत्ताच नाही सगळं सांगून जात. व्याधी काय येते माणसाला, का घरात प्रवेश करते ती, त्याचंही चिंतन आहे. म्हणून हे बघा, हे सर्व संत महात्मे या ठिकाणी बसले, सर्व भक्तगण या ठिकाणी आपण एक परिवार आहोत. माझंही बाबाजींना विनंती होती बऱ्याच दिवसापासून की बाबाजी
अशी सर्व संत एका व्यासपीठावर बसावा. मी बाबाजींना प्रार्थना करत होतो आणि गेलो. एक दिवस आमच्या मोठ्या गुरुबंधू शांतिगिरी बाबांचं निरोप आला की महाराज या तुम्ही येवला तालुक्यामध्ये बदापूरमध्ये तिकडे एक कुटी आहे. आला निरोप, गेलो, बसलो दोघं जण. कारण त्यांनी एक औरंगाबादला प्रवचन ऐकलं होतं. दोघांनी एक व्यासपीठावर केल्यानंतर त्यांना म्हटलं एक मोठा वटवृक्ष आहे, आपण सर्व एका आईची लेकर आहोत, आपण सर्व जर एकत्र आलो तर किती मजा येईल ना, असं बोललो सहज. त्यांना ते मनाला इतकं काही आनंद झाला, त्यांच्या इतका आनंद झाला की महाराज तुम्ही जे बोलले ते माझ्या आतापर्यंत मनामध्ये येत आहे, म्हणून या आपण एकत्र. मग बसलो दोघं जण, चिंतन झालं. त्याच्यानंतर परत त्यांचं भक्तमंडळ आणि परत महात्मा परत दुसरी मीटिंग झाली. त्याच्यातही दोघांचं खूप आनंद झाला. आणि त्यानंतर आमचे चव्हाण साहेब यांची तब्येत थोडी खराब झाली होती, म्हणून त्यांना वेरुळला त्यांचं हे चालू होतं, पुण्यतिथीचं मीटिंग चालू होती. तेवढ्यात आमच्या एक सुनील शिंदे आहे ते, आणि आम्ही दोघांनी म्हटलं, अरे म्हटलं सुनील, जर महात्मा येत असेल तर शेवटची चांगली भेट होईल. बघा किती कन्हाळ असतो, प्रेम कधीच तुटत नसतं. कारण एका आईची लेकरं कशी असतात त्याचं स्वतः ज्वलंत उदाहरण आम्ही स्वतः पाहिलं. मीटिंगमध्ये फोन गेला की साहेबांची तब्येत बरी नाही, त्याच क्षणाला कोणाला न सांगता सांगितलं, शिवगिरी बाबा जेवढा वेळ मला यायला लागेल तेवढाच वेळ फक्त, नाही तर मी काही मीटिंगमध्ये सांगितलं नाही. फक्त गाडीत बसले, 4 वाजता 7 वाजता नाशिक आश्रमात हजर झाले. आणि त्यानंतर साहेबाला भेटून साहेबांनी सुद्धा शेवटी शब्द दिला की त्या जेजूरकर सगळ्यांना सांगितलं की भाऊ सुगिरी महाराज तिकडे गेले होते, मीटिंग झाली, सर्वांना विनंती आहे की जर महात्मा येत असेल तर सर्वांनी एकत्र करून घ्यावं. जाता जाता लक्षात घ्या किती संकेत चांगले असतात. आणि म्हणून नाशिक आश्रमात ट्रस्टीशी जेजूरकरशी मीटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं की नाही आम्ही आमच्याही अंतकरणात तुम्ही आहे, म्हणून आपण सर्वजण आपण निर्वाण स्थानावर आहोत आणि इथं आपण सर्वजण एकत्र होत आहोत. आणि तो दिवस एक व्यासपीठावर पाहण्याची सुसंधी सद्गुरू जनार्दन स्वामींनी लवकरात लवकर द्यावी अशी बाबाजीला आपण प्रार्थना करू. निक्की आता बाबा लोकांचं विश्वस्तांचं एक झालं, पण समाजात ज्यावेळेस व्यासपीठावर हा आनंद किती असतो, किती आनंद होईल तो आनंद, तो इतिहास, तो क्षण पाहण्यासाठी सर्व लोकांचे जे डोळे आतुरलेले आहे, किती लय आतुरले माझे मन करा एवढ्या लय आतुरले माझे मन करा माझ्यावर एवढे ऋण आमची भक्ती या देहास मिळू दमोती तुम्ही कृपा सिंधू आम्ही ऋण करा माझ्यावर एवढे ऋण दिनदासास द्या दर्शन दिनदासास द्या दर्शन. विशेष आहे कारण ह्या लोकांनी खूप केलं बाबाजींसाठी. रात्रीचं बाबाजींनी त्यांना इतका भरभरून आशीर्वाद दिला. त्या ठिकाणी महात्मा असो किंवा साहेब असो, सर्व लोकांनी बाबाजींचं मोठं कार्य केलं, खूप मोठं कार्य केलं या लोकांनी. आणि ते जर एक झालं तर आपल्याला खूपच मोठा कुंभमेळ्यासारखा एवढा मोठा समुदाय ज्यावेळेस अशा वाहेगावच्या आश्रमात येईल तर अशी 10 शेड कमी पडतील. गाव गाव गावी कार्य गुरुचे चाले हो जो माने चाले हो जो माने केर भक्त सांगे स्वामी शी याल गाव गावी पुन्हा याल गाव गावी पुन्हा जय जनार्दन नाम गुरुचे जय जनार्दन नाम गुरुचे मन ध्यान मुक्ती जनार्दन बाबांची मूर्ती अमर हो आगे या जगती जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आगे या जगती म्हणून आज आम्हाला एवढा आनंद आहे.
की बाबाजींची एवढे अनुभूती येत आहे, खूप अनुभूत दररोज प्रत्येकाला एक इथं जर बसलेल्या पैकी उठवलं ना की बाबाजींचे काय काय अनु प्रत्येकाला अनुभव आलेले बसलेल्या पैकी. तुम्ही एवढे लांबून घरदार सोडून ह्या आश्रमात इथं येऊन बसणं म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सद्गुरू जनार्दन स्वामीची अनुभूती नक्की आहे आणि यापुढे येणार आहे. कारण साक्षात एक महापुरुष सत्पुरुष नाही, साक्षात शिव अवतारी संत जनार्दन स्वामी आहे. असे महात्मा, असे संत, असे महान सत्पुरुष आपल्याला आपल्या ह्या भागात, ह्या ठिकाणी, ह्या मातीत पाहायला भेटले, आपलं मोठं भाग्य आहे की ज्यांची पालखी आपल्याला पुजारायला भेटते, ज्यांचं दर्शन आपल्याला होतं, ज्यांना डोळे भरून पाहायला भेटतं आणि ज्यांच्या कार्यात आम्हाला थोडंसं कळेना एक खारीचा वाटा, थोडं उचलता येऊन थोडं महाप्रसाद, थोडं दानधर्म आणि थोडं आमचं कर्म आम्ही बदलण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करून सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कार्यात सहभागी होणं हे फार मोठं पुण्य आहे आणि पुण्य फळलंय बहुता दिवसा. भाग्य होता याचा तसा, भाग्य होता याचा तसा, भाग्य होता याचा तसा. आमच्या लोकांचं आहे, आमच्या परिवाराचं आहे की जेणेकरून आज आम्हाला एवढ्या मोठ्या सत्पुरुषांच्या चरणापाशी जाता येतं, एक हार टाकता येतो, त्यांना डोळे भरून पाहता येतो, पाहता सद्गुरूंचे मुख भरभरून पहा, त्यांचं कार्य पहा, त्यांच्या कार्यात सहभागी व्हा, त्यांच्या कार्यात झुकून द्या. त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या कल्याण हे त्याचं आयुष्याचं पूर्ण सुख, त्याच्या समृद्धी, त्याच्या घरात अखंड निवास करेल, अखंड वास करेल. म्हणून लक्ष्मीपूजनाचं जसं घर साफ करतो तसं मन साफ करा, हे तुम्हालाही सांगायचं आहे. जसं आम्ही घर साफ करतो, घरात लक्ष्मी याव म्हणून, पण मन साफ केलं तर हरी यावो, बाबा यावो हृदय मंदिरी, कोली नाही दुसरे घरी. हरी आहो माझ्या मंदिरी, कोली नाही दुसरे घरी. भक्ती बहिणीची लागली गोडी, माझ्या तृणशा गेल्या दूरी. जनी हरीचे चरण संत सत्पुरुष. एकदा औरंगाबादला बाबाजी होते आश्रमामध्ये, एक लहान लेकरू पळत आलं, बाबाजींची पाठ दाबायला लागलं. अरे पाठ दाबायचे म्हणजे तरी किती मोठं भाग्य लागत असेल बाबा, सत्पुरुषांच्या पाठीपर्यंत जायचं आहे. एक लक्षात घ्या, देवाच्या पाठीमागून दर्शन घ्यायचं नाही, देवाच्या पुढून दर्शन घ्यायचं. देवाच्या पुढं धर्म असतो आणि देवाच्या पाठीमाग अधर्म असतो, हे कोणालाच माहिती. लोक काय करतात, पाठीमागून जाऊ नये, पुढून दर्शन घेऊ नये, पाठीमागून नाही जातात, परत डोकं टेकते. कस काय काहीच माहीत नाही ना कुठं डोकं टेकावं. कारण ह्या दरिद्रीने सांगितलं होतं की मला राहायला जागा द्या, त्या जागा कुठं कुठं द्यायची आहे. जसं मी पिंपळाचं तुम्हाला उदाहरण देत होतं की पिंपळा खाली ती असते, पण पिंपळाला भेटायला तिच्या भेटायला भेटी माझी बहीण म्हणून नारायण जाता आणि लक्ष्मी जाते. तिने सांगितलं अगं सर्व देव तुम सर्व दिवस तुमचे आहे, पण एक दिवस तर मला द्या. रविवारचा दिवस तिने घेतला. पण एक लक्षात घ्या, जो कोणी रविवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जाईल असं बघा, त्याच्या घरी ती जशी जाईल ना तशी तिच्या पाठीमागे दरिद्री येईल असं सांगितलं गेलं. परंतु मग नारायणने सांगितलं, बघ पिंपळाच्या झाडाखाली येणारा प्रत्येक जण तुझी श्रद्धा म्हणून येणार आहे, पण तो जर काही जर घेऊन आला तर दिवा म्हणा, अगरबत्ती म्हणा, काहीतरी घेऊ, मग त्याच्या मात्र घरी जायचं नाही. म्हणून तो तिथेही देवाने टाळला, नाहीतर मग प्रत्येकाच्या घरी रविवारी गेले असते तर सरळ घरी आले असते.
म्हणून पाच दिवस पिंपळाच्या झाडाला दिवा लावायचा आहे. आता ते दिवे कसे लावायचे हे पण लक्षात घ्या. ज्यांना खूप कर्ज झालेलं आहे यांच्यासाठी बारकाईने लक्ष द्या. एवढं बारीक कोणी सांगत नाही आणि म्हणून तुम्हाला हे सांगितल्याशिवाय गोड लागत नाही. हे तुमचा आवडता विषय आहे ना. लक्ष्मी आमच्या घरात यावी आणि आमचं सर्व दरिद्र दूर जावं म्हणून 11:30 ते 12 टाईम दिला. किती? रात्रीचा अमावस्येच्या दिवशी 11:30 ते 12 लक्ष्मी येण्याचा टाईम दिला. त्यावेळेस तुम्ही झोपी जाल लाडू खाऊन. पण तो टाईम दिलेला आहे की 3 दिवे पेटायला लावले. एक दिव्यामध्ये फुलवात लावायला लावली. फुलवात फुलवात कळाली ना असं उभा देवा. 2 दिव्यामध्ये अशी ती वात टाकायला लावली. पहिला दिवा कुठं ठेवायचा म्हणजे संगच न्यायचे तिने दिवे. पहिला जो दिवा आहे म्हणजे लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी आजचं लक्ष्मीपूजन कसं करावं हे त्याच्यातलं महत्त्व आहे. प्रत्येकाने लिहून घ्या, हे गरजेचं आहे तुम्हाला. प्रत्येकजण कर्जबाजारी झाली म्हणून आत्महत्येची वेळ येऊ लागले. येऊ नये त्याच्यासाठी. हे बघा, तो दिवा नेत्यांनी फुलवात अशी ठेवली की त्यावेळेस पहिलं गणेशाचं, सरस्वतीचं आणि लक्ष्मीचं स्मरण करायचं. त्यानंतर आपलं पितर लोकांचं स्मरण करायचं आणि त्यानंतर सर्व देवतेला आपण वंदन करून सांगायचं की देवा आमच्या घरात सोन्याच्या पावलाने लक्ष्मीला येऊ द्या, आमच्या घरातलं दरिद्र्य सर्व निघू जाऊ द्या. मनोभावानं तो दिवा तिथं ठेवून द्यायचा. दुसरा दिवा आपल्याकडं तोंड करायचं ठेवताना आणि दुसरा दिवा ठेवताना तेच वेळेस पितरांना नमस्कार, आपण सगळ्या देवतेला नमस्कार करून मनातली जी इच्छा आहे ती पुढं प्रकट करायची. आणि तिसरा दिवा जो लावायचा आहे तो मात्र पिंपळाकडं तोंड करून लावायला लावला. एक दिवा पिंपळाकडं तोंड करून तो लावताना क्रम सांगितला, पहिला फुलवात, दुसरा आपल्याकडे, तिसरा तिकडे. असे 3 दिवे लावल्यानंतर नमस्कार करायचा, जे मनोभावाने प्रार्थना करायची आणि तिथून निघाल्यानंतर परत पाठीमागं पाहायचं नाही की लक्ष्मी आपल्याकडे येते का नाहीतर ज्यांनी पाठीमागं पाहिलं लक्ष्मी तिथंच थांबते. घरापर्यंत येईपर्यंत मागं बघायचं नाही आणि न बघतांनी आपण आतमध्ये प्रवेश करायचा, देवघराला नमस्कार करायचा. चांदीचा शिक्का किंवा 1 रुपया देवघरात ठेवायचा आणि तो देवघरातला शिक्का पूजा करून आपल्या वर्षभर कुठं ठेवायचा? तिजोरीत ठेवायचा. तुमची तिजोरी कधीच कमी पडणार नाही अशी ही पूजा सांगितलेली आहे. लक्ष्मीपूजन अशा पद्धतीचं पूजन लक्ष्मीपूजन आहे. अजून सांगू का पुढचं? पुढच्या दिवाळीला सांगितल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुम्ही भाग्यवान आहे की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतात. धनत्रयोदशी कायला म्हणतात, वसू आपण वासराचं आणि गाईचं पूजन केलं असेल पहिल्या दिवशी, ते त्यानंतर धनत्रयोदशीचं, उद्याचं पूजन आणि परवाचं लक्ष्मीपूजन. या कशा पद्धतीचं पूजन? त्या दिवशी आपण घर स्वच्छ ठेवावं, रांगोळी काढलेली असावं, घरापुढं कुठल्याही प्रकारचा कचरा असू नये आणि प्रसन्न राहावं, आनंदी राहावं. आणि आनंदी राहिलं तर नंतर कृपा करेल आणि मग संत मेळा चॅनल आपल्याला मोबाईलवर दाखवेल काय काय बोलले ते. अरे कृष्णा कन्हैया. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण आलात. जास्त वेळ झाला असेल प्रवचनाला आणि सर्व संत महंत आले, या संत महंतांचं परत आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया, भजनी मंडळाचं स्वागत करूया, साऊंड सिस्टीम ज्यांनी आवाज गोड दिला त्यांचंही स्वागत, बसलेले माता भगिनी भाविक भक्त. आपण या प्रदोषाच्या निमित्तानं प्रसाद घेतात. हा प्रसाद हा दैवी प्रसाद आहे, हा महाप्रसाद आहे. या महाप्रसादातला एक एक कण अनमोल आहे. संतांचा क्षण, अन्नाचा कण, त्यातल्या त्यात महाप्रसाद. महाप्रदोषाच्या दिवशी आपण घेतो आहोत. तो कण खाली सांडता कामा नये, तो आपल्या मुखात गेला पाहिजे, कारण त्याची अपेक्षा वरचे देवलोकसुद्धा करतात. असा हा प्रदोष. त्या प्रदोष काळात तुम्ही आलात, तो प्रसाद तुम्ही श्रवण करणार घेणार, हे आपलं मुळात भाग्य आहे. पुढची पंगत कोणाची आहे हे काही सांगता येणार नाही. असेल कोणी तयार? कोणी कोण कोण घेणार आहे? हा परत दुघडचे सुरेश भाऊ आलेले नाही का? असते आलेले की? या लगेच नारळ घ्यायले, या श्रीफळ घ्यायला. चला सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत. पयोजी बेने राम रतन धन पायो.
कृष्णाला दाटे सोनचा पावलाने महालक्ष्मी आले ओवाळीत कापराने भक्त प्रसन्न झाले सोनचा पावलाने जय जय त्र्यंबक राज गिरिजानाथा गंगाधराओ त्रिशूल बारी शंभो भुज पंचाननाओ विभुति वाला जटा सुंदर गज चंबंबर धराओ जय जय ब्रह्मक राज गिरिजानाथा गंगा धराओ त्रिशूल बाणी शंभो निरग्रीवास शिशे कराओ पडले गो हत्याचे पातक गौतम ऋषिचा शिरी हो जाने तप मांडिले नाना अनोनी तुझा अंतरी हो प्रसन्न हो आरती आनंद
केशवम राम नारायण कृष्ण दामोदर वसुदेवा श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायकम रामचंद्र वरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे हरिओं यज्ञनयज्ञवंद देवस्थानि धर्माणि प्रतमानसते नाकमहिमान् सचंत्र यत्र पूर्वे सांध्या सन्ति देवा ॐ राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वय वैश्रवनाय कुरुमे समे कामान काम कामाय मह्यम कामेश्वर वैश्रवण दत्तातु कुबेराय वैश्रवनाय महाराजाय नमः ओ विश्वदक्षरदो विश्वतो मुखो विश्वदवावरद विश्वदस्पाद संबाहु व्यासोत्तैर्य ध्यावा भूमिजनयननिवेकम् नाना सुगंध पुष्पाणि यथा काल भवानि चम् पुष्पाञ्जलिमय दत्त गृहाणि परमेश्वरम् नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त 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 अलग निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज नर्मदेश्वर भगवान त्रंबकेश्वर महाराज सियावर रामचंद संकट मोचन हनुमान कुलस्वामिनी तुलसा भवानी माते की जय।